नमस्कार, आपण क्यू प्लस ॲपमध्ये आपल्याला किती ब्रोकरेज लागलंय, किती टॅक्स लागलाय ब्रोकरेजवरती हे बघण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट नोट बघतो. तर ती कॉन्ट्रॅक्ट नोट कशी डाउनलोड करायची आणि त्यामध्ये काय बघायचं हे आपण आता बघणार आहोत. तर कॉन्ट्रॅक्ट नोट डाउनलोड करण्यासाठी खाली मोर ऑप्शन आहे, त्या मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अकाउंट इथे जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे रिपोर्ट्स एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर एक गुगल पेज ओपन होतं. इथे आल्यानंतर रिपोर्ट्स असं एक ऑप्शन दिसतंय पोर्टफोलिओ नावाच्या खाली, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे. स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट नोट ग्रीनमध्ये, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर डेट सिलेक्ट करायची आहे की आपल्याला कोणत्या डेटचं कॉन्ट्रॅक्ट नोट बघायची आहे ती. त्यानंतर खाली सबमिटला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक केल्यानंतर खाली व्ह्यू असं एक ऑप्शन येते, आपण व्ह्यू पण करू शकतो आणि डाउनलोड देखील करू शकतो. व्ह्यूला क्लिक केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट नोट वरती आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये ट्रेडिंग केली होती, त्यावरती तुम्हाला किती ब्रोकरेज लागलेलं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल तुमचा प्रॉफिट किंवा लॉस इथे बघायला भेटेल. त्यानंतर त्यावरती किती ब्रोकरेज लागले आणि किती चार्जेस लागले हे सर्व तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि त्यानंतर सर्व अमाऊंट कट होऊन तुम्हाला किती पैसे तुमच्या अकाउंटला आले हे ही अमाऊंट जी आहे ती इथे दिसेल तुम्हाला. अशा प्रकारे आपण कॉन्ट्रॅक्ट नोट बघू शकतो. थँक्यू सो मच.